या म्युझिकमध्ये वैसे भाषांना सर्व शक्य फलाभूत करा. तर झालं नेमकं असं. आंबेगाव मतदारसंघात शरद पवार यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. आंबेगाव मतदारसंघात दिलीप वळसे पाटील यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांना रिंगणात उतरवलंय. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली होती. या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमली. शरद पवार यांचं भाषण सुरू झालं आणि त्यांनी भाषणात गद्दार दिलीप वळसे पाटलाला यंदा पाडाच असं जाहीरपणे सांगितलं आणि त्यावेळी टाळ्या आणि जोरदार घोषणाबाजीनं परिसर दुमदुमून गेला होता. जो गद्दार करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते. 300 तुमच्या मतदारसंघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द समोर आहे की या निवडणुकीमध्ये वैसे भाषांना सर्व शक्य फलाभूत करा. तेच सांगतो आणि आमच्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.